पडीक जमिनीवरती येणार पीक आहे, तर सलग जमिनीवरती पण ज्यांना लागवड करायची आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी बांबू पीक का महत्त्वाचं आहे, त्याचे फायदे काय आहेत, तुमचा अनुभव कोण आहे बऱ्याच वर्षांचा, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात बोला. मी राजकुमार ताडगे, मोहगाव येथील शेतकरी असलो. मी पूर्वी द्राक्षामध्ये काम करत असताना मला उद्यान पंडित पुरस्कार मिळालेला आहे आणि 2020 नॅशनल बांबू मिशनने माझी मराठवाड्याच्या साठी निवड करून एक ट्रेनर म्हणून केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे मला ट्रेनिंग दिली 3 महिन्याची आणि आता बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ संचालकपदी माझी निवड झालेली आहे आणि मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक व्हावं याच्यासाठी एक छोटंसं बांबू सेटअप उभा केलं शेतावरती, जिथं की 32 प्रकारचे वेगवेगळे बांबू वेगवेगळ्या भागातले आणून इथं लागवड केलेली असून ती प्रत्यक्ष बेटाची ओळख शेतकऱ्याला होईल, जाती समजून येतील आणि लागवड करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल ह्या दृष्टीने इथं 32 प्रकारचे बांबूचे वेगवेगळे बेटं लागवड केलेले आहेत. तरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्यासाठी मी जी काही केरळ फॉरेस्ट इन्स्टिट्यूटमधील ट्रेनिंगच्या माध्यमातून जे काही शिकलो, मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी एक 4-5 जाती आहेत, मानवेल आहे, मानगा आहे, टुल्डा आहे, ऑलिवेरी आहे आणि पॉलिमार्फा, ह्या 5 जातीपैकी कुठला तरी एक बांबू निवड करावा किंवा 2 प्रकारचे बांबू निवड करावेत. ह्या बांबू एकतर आपल्या हवामानाला अनुकूल आहेत आणि त्याचे साधारण त्याचं जर ओळखायचं जर झालं तुम्हाला तर नर्सरीमध्ये रोप कुणालाही ओळखायला येत नाही, जिथं विश्वासानं नर्सरी प्लांट देतील अशाच ठिकाणावर रोपं घ्यावेत. मी थोडक्यात एक नजरेनं ओळखण्याच्यासाठी सांगतो की तुम्हाला ज्या बांबूचे पानाची रुंदी फार कमी आहे असे बांबू हे मराठवाड्यासाठी योग्य आहे. ह्या 4-5 जाती त्याच पद्धतीच्या पानं असलेल्या आहेत आणि मार्केटच्या संदर्भात जी काही सगळ्यांना शंका आहे ते बिलकुल तुम्ही डोक्यात न काढा, कारण मराठवाड्यासारखं भाग मार्केट बांबू कंझ्युम करणारा महाराष्ट्रात दुसरा कुठलाच नाही, कारण इथं टोमॅटोची लागवड आहे, मोसंबीची लागवड आहे, केळीची लागवड आहे आणि सगळीकडे बांबूची हा. आणि आज आपल्याकडे हजारो ट्रक बांबू कोकणात नाही येतो, इथं आमच्या एक छोट्याशा वडवळे ह्या गावी 1,500 ते 2,000 ट्रक बांबू येतो. मग पूर्ण मराठवाड्याचा विचार जर केला तर आम्ही सर्वे केला होता 8 ते 10,000 ट्रक बांबू 8 जिल्ह्यामध्ये लागतो, तर ह्या सगळा बाहेरून येतो, तर आपल्याला मार्केट इथंच आहे, हा मराठवाड्यातच मार्केट आहे, बाहेर जायची गरज नाही. आणि आपण ज्या काही जाती निवडलेल्या आहेत त्या जाती जवळपास 180 उद्योग आहेत ह्याचे, त्याच्यापैकी 48 उद्योगामध्ये ह्या जातीचा उपयोग होऊ शकतो, त्याच्यामुळं उद्योजकही उभा ठाकणार आहेत, व्यापारी चालू होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि मराठवाडा एक मोठं मार्केट होऊ शकतं. आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन बांधावरती म्हणा किंवा सलग लागवड म्हणा, जिथं नदी नाले आहेत, जिथं पाण्याचा धक्का बसतो नदीकाठच्या ठिकाणी, अशा ठिकाणी बांबू लावा, छोट्या शेतकऱ्यांनी बांधावरती लावा, ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांनी सलग पद्धतीनं लागवडी कराव्या. त्याचेही अंतरही सांगतो तुम्हाला, 12x8 आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा बांबू येऊ शकतो, ह्याच्यापेक्षा कमी अंतर घेऊ नये. आणि काही जाती जी आहेत मानगा किंवा बालकुवा जी शासनाच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात रोप दिलं जातं शेतकऱ्याला, त्यांनी 15x8 अंतर घ्यावं, कारण त्या जातींना फुटवे फाटे जास्त आहेत, आडवे फाटे, आणि त्यांना ती हार्वेस्टिंगच्या वेळेस अडचण होते, म्हणून 15 फुटाचं 2 ओळीतलं अंतर असावं. इतर मी जी सांगितलेल्या 4 जाती आहेत त्याला 12x8 अंतर योग्य आहे, त्याला आडवे फाटे नाहीत, हार्वेस्टिंगला अगदी सोपा बांबू आहे. आपल्याकडे मार्केटिंगसाठी कोणतं आहे? आपल्याकडे मार्केटिंगसाठी टुल्डा, ऑलिवेरी, पॉलिमार्फा, मानगा, आपण टोमॅटोला वगैरे भरीव बांबू, भरीव निमभरीव बांबू आहे, एकदम स्ट्रॉंग बांबू आहे, ह्याची वॉल थिकनेस जास्त आहे, त्याच्यामुळं पोकळ जरी असला तर त्याचे वॉल थिकनेस जास्त असल्यामुळे आपल्या इथे कोणती जात आहे टोमॅटोमध्ये? ही कोणती जात आहे आपल्या? आता हे टुल्डा आहे, आपल्याकडे ऑलिवेरी आहे, तुम्हाला ऑलिवेरी ऑलिवेरीमध्ये हे दिसत असेल पूर्ण भरीव आणि हे 2 वर्षाचं बेट आहे, वर्षाला जवळपास आता मागच्या वर्षी जे 10-12 फुटवे आलेले आहेत त्याला,
आणि साधारण 2 ते 2.5 इंच डायमीटरचा बांबू होत होता. हा टुलडा आहे. इथं 2 वर्षाचा टुलडा दाखवतो तुम्हाला. हा 2 वर्षाचा टुलडा आहे. ह्याचं इंटरनोड डिस्टन्स जास्त असतं आणि शेती प्लस अगरबत्तीसाठी त्या चारही जाती योग्य आहेत. आणि अगरबत्तीचं प्रचंड मोठं मार्केट आहे. भारतामध्ये जेवढी काय अगरबत्ती तयार होते 80% बांबू हा बाहेर देशातून येतो. आपल्याकडं कुल्फी काडी अगरबत्ती ह्याला प्रचंड मोठं मार्केट आहे. आणि ह्या बांबूचे प्रोडक्ट आहेत ते, कारण ह्याला दोन्हीमधला जास्त असतो. आपल्याकडे रोप आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे रोप आहेत जे मराठवाड्यामध्ये लागवडीसाठी योग्य आहेत. अशा 7 ते 8 जातीचे रोप आम्ही देतो शेतकऱ्याला. मागच्या वर्षी काही 25-30 एकर रोपे लागवड झालेली आहे. त्या वर्षी जवळपास 2 ते 2.5 एकर रोपे लागवड होत आहे. आम्ही शेतकऱ्यांना नुसतं रोपं देत नाही पण मार्गदर्शनही देतो. त्यांना त्याचं बेटाचं मॅनेजमेंट कसं करायचं, कशी कटिंग करायची, कशी मार्किंग करायची, या सगळ्या गोष्टी आम्ही रोपांची किंमत तुमच्या व्हरायटीनुसार. हा व्हरायटीनुसार. आणि सगळ्यात महत्त्वाचं टिश्यू कल्चरच्या आणि सीडच्या रोपामध्ये फरक आहे. टिश्यू कल्चरचे रोपं भेटतात ज्या बांबूच्या बियाला उगवणच नसती, इनफर्टाईल, ते बाल्को आणि मानगा ह्या जातीचे फक्त टिश्यू कल्चर रोपं. बाकीचे सगळे सीडचे रोपं असतात. आणि सीडचे रोपं लागवड केली तर त्याचं वय पहिल्या वर्षीपासून भेटतं तुम्हाला. आणि बांबू साधारण 40 वर्षे राहतो. आणि सीडच्या रोपापासून 4थ्या वर्षी हार्वेस्टिंग तुम्हाला मिळू शकते. टिश्यू कल्चरच्या रोपापासून 6 ते 7 वर्ष लागतं, कारण ते त्याला टेलरिंग केल्यामुळं आणि त्याचं वयही माहीत नसतं. अनेक ठिकाणी 5 वर्षी दिलेल्या बाल्कोच्या रोपांचे फ्लॉवरिंग आलेलं आहे. त्याच्यामुळं शक्यतो सीडपासून बनवलेले रोपं तुम्ही घ्यावेत. बांबूच्या बाबतीत शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? नाही, बांबू एक पीक म्हणून जरी घेतलं तर मला एक आत्मविश्वास आहे. मी जी काही शेती पाहिली तिकडे केरळमध्ये लोक करतायत, साधारण एकरी 400 ते 450 भेट बसतात. आणि एक 10 काट्याचं जरी तुम्हाला दरवर्षी विक्रीला सापडल्या तर 50 रुपयाला जरी काटे म्हणलं तर 500 रुपये एका बेटाचे होतात. आणि 2 लाख रुपये एकरी होतात. अगदी वाईटात वाईट वेळ जरी आली तरी तुम्ही ब्रिकेट्स बनवणाऱ्याला जरी दिलं तर 1 लाख रुपये सरळ सुटतात. एकदा लागवड केल्यास 40 वर्ष तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, मशागत नाही. पहिल्या 1 वर्ष पाणी देण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी. त्याच्यानंतर पाण्याची आवश्यकता नाही, ते स्वतः पाणी धरून ठेवतं. आणि 1 एकरमध्ये साधारण 4.5 टन पाला पडतो. तुम्हाला गांडूळ खतही तुमचं स्वतः निर्माण करण्यासाठी मटेरियल उपलब्ध होतं. आणि बांबू हे पाणी दिला तर जास्त उत्पादन, कोरडोह घेतला तरी उत्पादन, शाश्वत पीक आहे. बागावरती 10 वर्ष लागवडी आहे. आणि नो मॅन्स फार्मिंग म्हणतात त्याला. बाकी 5 गरज होती.